मराठीत इतके इतके कमाल ॲक्टर्स आहेत आपल्याकडे, ॲक्टर ॲक्ट्रेसेस, की तुमचं काम खूप सोपं होतं. म्हणजे मी आतापर्यंत जे काही सिनेमे केले, मला कधीच असं नाही झालं की अरे लक्ष नाही आहे, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, फोकस नाही आहे, कमिटमेंट नाही आहे, तर असं कधीच होत नाही. ते लोकांना शहाणपणा शिकवणं सोपं असतं, स्वतः लिहून बघा, कागद पेन घेऊन, तेव्हा तुम्हाला कळेल की ते किती अवघड आहे. आणि थोडीशी मी अख्खं लिहिन असं, म्हणजे जेवढं लिहिलं तेवढं लिहिन असं वाटलं नव्हतं. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मे महिन्याच्या अखेरीस 24 तारखेला एक नवा कोरा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं नाव सगळ्यांना आत्तापर्यंत कळायला असेल, का? कारण का सिनेमाचं नाव खरंच खूप भारी आहे. आपण जेव्हा लहान होतो, म्हणजे 90s किड किंबहुना त्याच्या आधीचे जे जनरेशन आहे, त्यांनी ह्या सिनेमातल्या ह्या नावाच्या हिरोला बघितलं आहे. ह्या हिरोसोबत खूप सारे गेम्स वगैरे केले आहेत. त्या पद्धती तो हिरो जसा होता, त्या पद्धतीने आपण खूप सारे कारनामेसुद्धा केले, ज्याच्यामुळे फटकेसुद्धा खूप मिळाले आहेत. त्याच नावाचा एक नवाकोरा चित्रपट, पण वेगळी कथा असणारा एक चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक प्रकाश दादा माझ्यासोबत आहे. दादा, सगळ्यात आधी एक आरोप आहे, तो नाही बोलत रे शांत, तो शांतच असतो, त्याचा आवाज नाही चढत आमच्यावर, तो खूप गप्प असतो. मान्य आहे का हा आरोप? थोडासा नाही, वेळच नाही तशी, तर कशाला उभी ओढायचं? म्हणजे असं आहे का की बाबा कलाकार सगळे भारी असतात, त्यामुळे अशी वेळच येत नाही कधी? ॲब्सोल्युटली. मला एक सांगायला आवडेल की मराठीत इतके इतके कमाल ॲक्टर्स आहेत आपल्याकडे, ॲक्टर ॲक्ट्रेसेस, की तुमचं काम खूप सोपं होतं. म्हणजे मी आतापर्यंत जे काही सिनेमे केले, मला कधीच असं नाही झालं की अरे लक्ष नाही आहे, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, फोकस नाही आहे, कमिटमेंट नाही आहे, तर असं कधीच होत नाही. इतकं मन लावून कामं करतात आपले ॲक्टर सगळे, की केक वॉक असतो कधी कधी शूटिंग आहे. बरं, तर या आधी जेव्हा मी दादासोबत गप्पा मारत होतो, तेव्हा दादाने आम्हाला सांगितलं आहे की सिनेमा करावा असा का वाटला, किंबहुना हा लिहावा असा का वाटला. पण एक कुठे कुठे ट्रिगर पॉईंट असतो ना, की हा जर सिनेमा मी लिहायला घेतला तर प्रेक्षकांना तेवढ्या पद्धतीने आवडेल का? कारण का आजच्या घडीला असं सुद्धा होतं की प्रत्येक प्रेक्षक हा सुजाण प्रेक्षक आहेच. त्याचं असं असतं की जास्त जर तुम्ही ड्रामा मेलोड्रामा वगैरे दाखवला तर प्रेक्षक तेवढी पसंती नाही देत. एक दिग्दर्शक म्हणूनसुद्धा, एक लेखक म्हणूनसुद्धा, एक निर्माता म्हणूनसुद्धा कशा पद्धतीने हा स्टोरीकडे बघतो? लेखक मी ना थोडासा कामचलाव आहे, मी काही असं स्वतः लेखक नाही म्हणणार, कारण लेखक हे खूप मला वाटतं की सगळ्यात स्पेशल स्किल काय असलं ना कुठल्याही सिनेमातलं, कुठल्याही कलाकृतीलं, तर ते असतं लिखाण. आणि ते लिखाण ते फाउंडेशनचं कसं दिसत नाही, खाली असतं खूपदा, आणि बाकी त्यातलं सगळं डेकोरेशनचा भाग दिसतो, विच इज काय शूटिंग आणि लोकेशन्स आणि कॉस्ट्युम्स आणि हे सगळं दिसतं, पण त्या सगळ्याचा गाभा लिखाण असतो. लिहून बघायचा प्रयत्नातला एक सगळ्यात असं आहे की माझी लेखकांचे खूप भांडण असे नाही, पण माझे खूप वाद व्हायचे. आणि मला असं लक्षात आलं की लोकांना शहाणपणा शिकवणं सोपं असतं, स्वतः लिहून बघा, कागद पेन घेऊन, तेव्हा तुम्हाला कळेल की ते किती अवघड आहे. आणि थोडीशी मी अख्खं लिहिन असं, म्हणजे जेवढं लिहिलं आहे तेवढं लिहिन असं वाटलं नव्हतं. मला मी एक ज्याला पण सिनॉप्सिस किंवा आयडिएशन म्हणतो की एक 1.5-2 पानी हे असं वाटते, इतकंच लिहून कोणाला तरी पास ऑन करू असंच होता प्लॅन. पण ते लिहिताना असं वाटलं की नाही, सीन्स थोडेसे दिसतात, हे असं होऊ शकतो, पण हे असं याचं काही होईल असा एंड दिसत होता. मग मी ते लिहून काढलं, मग मधले पण गाळलेल्या जागा बघून काढल्या. मग असं वाटलं की ह्याचा फ्लो नीटनेट का झाला आहे. आणि मग म्हटलं आता आपण कोणतरी संवादांसाठी मला घेऊन पकडणं. मला खूप हेल्प केली सहलेखक, DC आणि अव्हेंजर्सचा जो फॅन आहे, त्यामुळे तो त्यांनी मला त्यातला जो सपोर्टिंगचा जो मुद्दा आहे तो त्यांनी ठळक करण्यासाठी त्याची मला खूप मदत झाली. आणि मला हे लक्षात आलं की लिखाण हे किती म्हणजे आनंददायी तर आहेच, आणि इट इज एव्हरीथिंग. गुड स्क्रिप्ट इज गुड फिल्म. नक्कीच. बरं, तर या सिनेमामध्ये बालकलाकार म्हणून ईशान आहेच आहे, पण 3 ठार वेडे कलाकारसुद्धा आहेत. मग प्रियदर्शन दादा असू दे, आदिनाथ असू दे, पूर्व असू दे, तिघं पण ठार वेडे आहेत. किती धमाल आणि किती त्रास झाला की अरे थांबा रे, करूया रे शूट, आता जरा मस्ती बाजूला राहू दे रे, असं झालं का? थोडंसंच झालं, खूप नाही झालं. कारण तसं तेच आहे की एकदम ऑनसेट आलं ना की मग ते त्यांच्या त्या ह्याच्यात असतात, त्या कॅरेक्टरमध्ये घुसतात सगळे. इनफॅक्ट मी म्हणेन की म्हणजे आदिनाथ आणि दर्शन असायचे, आदिनाथ आणि सुभा असायची, आदिनाथ सुभा आणि दर्शन तिघेही एकत्र असा सीन नव्हता कुठला फिल्ममध्ये, त्यामुळे थँकफुली तसं मला ते दंगा झाला असं असे अशी वेळ आली. आणि शूटिंगचं म्हणून ना एक आपलं एक आपली एक आपला एक माहोल असतो, आपला एक सिरियसनेस असतो, त्यामुळे तो आपोआप येतोच माणसानं. तुम्ही टाईमपास कितीही केला, एकदा का तुम्ही ते त्या
व्हेसल चालू दिलं, एकदा व्हेसल चालू दिलं की मग लोक लगेच ते अलर्ट होतात आणि कामाला लागतात आपली. शक्तिमान म्हणजे आम्ही ट्रेलर तर बघितलंच, ट्रेलरमधून आम्हाला कळूनसुद्धा येतं की दोन वेगवेगळ्या वडिलांची स्टोरी आहे जे त्यांच्या मुलासाठी काहीतरी चांगलं करू इच्छितात, किंबहुना दोन वडिलांची एक वेगवेगळी स्टोरी सुरू आहे जी कुठेतरी जाऊन कनेक्ट होते. आज एक दिग्दर्शक म्हणूनसुद्धा किंबहुना एक प्रेक्षक आणि कलाकार म्हणूनसुद्धा तुझ्या नजरेमध्ये ह्या स्टोरीला कोणता असा व्ह्यू आहे, किंबहुना प्रेक्षकांना अशी का ह्या स्टोरीमधला हा ट्रिगर पॉईंट आवडेल, काय सांगशील त्याबद्दल? लोकांना का आवडेल हे सांगणं खूप अवघड असतं. लोक आपल्याला वाटतं त्याच्या खूप जास्त त्याच्या पुढचं आणि मागचं सगळं बघतात कॉन्टेक्स्टली. मला असं वाटतं की ना मला जे वाटलं, मला जे भावलं, मला जे जमलं ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप मनापासून असं वाटतं की मला आवडलं तर तसं आवडणं की 10 किमान 5 लोक 3 लोक 4 लोक तरी असतात, बाकी त्यांचं आपण काही सगळ्यांना खुश नाही करू शकत. सो ही प्रत्येक घरात घडू शकणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे ही सगळ्यांची. बरं, तर आम्ही प्रियदर्शन दादासोबत गप्पा मारत होतो तेव्हा त्याने सांगितलं की सिनेमातला ट्रिगर पॉईंट म्हणजे मला प्रकाशसोबत काम करायचं, माझी हॅट्रिक झाली पाहिजे, कारण का सायकलमधून तू त्याच्यासोबत काम केलंस आणि मी हंपीमधून सुद्धा त्याच्यासोबत बघितलं. तर त्याला पण मी हा प्रश्न विचारला, मला तुलासुद्धा विचारायला आवडेल की ह्या दोन सिनेमामधून आम्ही तुझे दोन वेगवेगळे पैलू बघितले, ह्याच्या आधीचे पण सिनेमे आम्ही बघितलेच आहेत, पण सायकल आणि हंपी पूर्णपणे विरुद्ध टोकाचे सिनेमे, विरुद्ध टोकाच्या भूमिका, एक दिग्दर्शक म्हणून विरुद्ध कल, एक कलाकार म्हणूनसुद्धा प्रकाशची कोणती दिग्दर्शकीय बाजू किंबहुना कोणते दिग्दर्शकीय पैलू शक्तिमान सिनेमामधून आम्हाला बघायला मिळणार आहे? मला वाटतं की मला मी दिग्दर्शक म्हणण्याक्षणी मी स्वतःला टेक्निशियन म्हणेन, कारण माझा मी क्लॅप द्यायचो खूप वर्ष आणि त्या क्लॅपवरती मी क्लॅप देण्याचा एक फायदा असा असतो की तुम्ही कॅमेराच्या खूप जवळ असता, तुम्ही लेन्सिंग काय चाललं आहे, काय दिसतं आहे, किती असेल काय, ह्या सगळ्याचा अंदाज येतो. आणि मी म्हटलं असं की आपल्याकडे ॲक्टर्स इतके नट इतके चांगले असतात ना की त्यांना त्याच्या पलीकडे माझा तसा थिएटरचा किंवा नाटक किंवा एकांकांचा खूप काय म्हणा बॅकग्राऊंड किंवा ते नाही, तसं माझं स्कूलिंग किंवा ते काही मी शिकलेलं नाही काही, त्यामुळे मी खूप जास्त ॲक्टरच्या टॅलेंटवरतीच अवलंबून असतो. त्यांनी जर चांगलं काम नाही केलं तर फिल्म चांगली नाही होऊ शकत. आणि बाकी आय एम मोर ऑफ अ टेक्निशियन. मी वेगळं मला माहिती नाही फक्त काय, मी खूप गळपाट नाही करत कधी कधी म्हणजे सब्जेक्टिव्ह डोक्यात असतं की ह्या सीनचं काय, उद्या 3 सीन्स येतात ते 3 सीनचं आपल्याला अपेक्षित काय आहे, त्याचा एक बेसिक आराखडा डोक्यात असतो, बेसिक असतो, तोही कधी कधी ऑनसेट जाऊन बदलतो. असं वाटतं की नाही हे आपल्याला डोक्यात होतं पण हे नको, पण हे असंही केलं तर चालू शकेल, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह काम मी त्याच्या वेळेला करतो, सब्जेक्टिव्ह काम थोडासा गळपाट करून जातो आणि मग तिथे त्यावेळेलाच घडेल ते घडून जातो. नाही खरंच खूप भारी वाटतं. तर एक शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल तुला, सिनेमा 24 तारखेला येतोच आहे, यासुद्धा सिनेमाच्या तारखांमध्ये थोडंफार कमी जास्तपणा झालेला, आज काय सांगशील एक कोणता वेगळा पैलू शक्तिमान म्हणून, कारण का शक्तिमान हे नावाने हा कॅरेक्टर आपण खूप आधीपासून बघत आलो आहोत, तो नाव असलेला तो कॅरेक्टर हा पूर्णपणे वेगळा होता, आपल्या सिनेमाचा गाभाच पूर्णपणे वेगळा आहे, या शक्तिमानमधून प्रेक्षकांना कोणता एक नवीन हिरो बघायला मिळेल? हा शक्तिमान जो आहे तो एक तर फर्स्ट ऑफ ऑल हे ट्रिब्यूट आहे त्या शक्तिमानला जे आपण मोठे झालो लहानाचे सगळेजण, तुम्ही मी थोडासा मोठा होतो, माझी सगळी भावंड होती ती अशी 4th-5th-6th आणि माझ्या आजीलाही खूप आवडायची ती सिरियल आणि मलाही आवडायची ऑफकोर्स, तर त्या हे त्यांना ट्रिब्यूट आहे हे खरं तर. आणि त्यांच्या त्या शक्तिमानच्या कॉन्सेप्टचं, त्या सोबतच्या कॉन्सेप्टचं एक आपल्या घरातलं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केला. नाही खरंच खूप भारी वाटतं. आणि सुरुवातीला जो मी प्रश्न केला की आरोप आहे की हा खरंच खूप कमी बोलतो, तर तसंच आहे, मला आदिनाथ स्पृहा आणि प्रियदर्शनचं खरंच वाटतं, कारण का आमचं असं होतं की नाही रे दादा बोलत होतं की तू एकदा बोलून बघ तुला कळेल तो कसा आहे, तो जास्त बोलत नाही पण त्याचं काम तेवढं बोलतं. दादा पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.